राज्यात आता गोवा लोकसेवा आयोग आणि कर्मचारी निवड आयोग सक्रिय झाला असून यापुढच्या सगळ्या प्रकारच्या सरकारी नोकऱ्या या गुणवत्तेच्या आधारावर मिळणार आहेत. अगदी शिपायाची नोकरी सुद्धा आयोगामार्फत दिली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी काल पणजीमध्ये दिली आहे. युवा दिनाच्या कार्यक्रमात ते या संदर्भात बोलत होते. क्रीडा युवा व्यवहार खातं आणि सांख्यिकी विभागाच्या वतीनं राष्ट्रीय युवा आठवडा आणि युवा दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. राज्यातील सगळ्याच तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाही, मात्र त्यांना खाजगी नोकरी आणि उद्योगासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारचं सहाय्य सरकार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे न धावता पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार सहाय्य योजनेअंतर्गत उद्योग उभारावेत असं सांगितलं आहे. सध्या अनेक क्षेत्रांमध्ये खाजगी नोकऱ्या उपलब्ध आहेत, सरकारी नोकऱ्या मर्यादित असून लोकसेवा आणि कर्मचारी निवड आयोग सक्रिय केले आहेत. त्यामुळे तरुणांनी कोणत्याही राजकारण्यांच्या पाठीमागे लागण्याची गरज नाही. राज्यकर्ते नोकऱ्या देऊ शकत नाहीत, यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारेच सरकारी नोकऱ्या भरल्या जातील. यासाठी 10वी आणि 12वी पासूनच लोकसेवा आयोगाच्या तयारीला विद्यार्थ्यांनी लागावं असं त्यांनी सांगितलंय. खाजगी कंपन्यांमध्ये असणाऱ्या मध्यस्थी कंत्राटदारांना यापुढे हटवण्यात येईल आणि सगळ्या कंपन्यांना थेट नियुक्ती करण्याचा आदेश देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. शिवाय यापूर्वी कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांनाच कायम करावं अशा स्वरूपाची तरतूद देखील करण्यात येणार आहे. विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर मार्चपर्यंत याबाबतचे अध्यादेश निघतील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय.